पाटील अध्यक्ष शिरोली मॅन्युफॅक्चर असोसिएशन, आज आदरणीय पालकमंत्री आमचे नेते सत्यज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना आम्हाला एक विशेष आनंद होत आहे. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य, उदंड आरोग्य, उत्तम दूरदृष्टी जी आहे त्यात अजून द्विगुणित करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच आपणा सर्वांना सांगण्याचा आनंद वाटत आहे की साहेबांच्या पहिल्या इलेक्शनपासून जी काही मंडळी त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्यापैकीच एक आम्ही आणि आमचे कुटुंबीय आहोत. साहेबांचं जनसेवेचं जे विजन आणि मिशन आम्ही पाहत आलो, ज्याच्याद्वारे साहेबांनी कोल्हापुरात जी विकासगंगा आणलेली आहे, अगदी आता मी उद्योग क्षेत्रात काम करत असताना फाउंड्री क्लस्टर असेल किंवा विविध माध्यमातून मिळत असलेली अनुदाने असतील, या सगळ्यावर साहेबांची जी दूरदृष्टी आणि त्याद्वारे उद्योजकाला होत असलेला फायदा, समाजाला होत असलेला फायदा, अशी विविध मिशनाने त्यांची काम करण्याची वृत्ती बघून आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही आमचं काम करत आहोत. साहेबांच्या नेतृत्वाखाली आजही काम करत आहोत, उद्याही करत राहणार आणि साहेबांच्या माध्यमातून असंच आपल्या कोल्हापूर जिल्हा असेल, आपला भाग असेल, या भागाचं निश्चितपणे चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर आपण सर्वजण मिळून करूया. आणि पुन्हा एकदा साहेबांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना साहेबांनी जे पाऊल उचललं आहे, मी मास्क वापरतो आहे, तुम्हीही मास्क वापरा, या दृष्टिकोनातून साहेबांच्या या आदेशाचं सर्वांनी आपण मिळून काटेकोर पालन करूया आणि कोरोनाला हरवून परतवून लावूया. पुन्हा एकदा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी अनुप पाटील, राजनपुरी आठवी गल्ली, जिद्दयोग संघटनेच्या अध्यक्ष. प्रथम मी वंटी साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो. माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबियांतर्फे, माझ्या मंडळातर्फे व या परिसरातील नागरिकांतर्फे की बंटीसाहेबांच्या प्रथम इलेक्शनच्या अगोदरपासून मी बंटीसाहेबांचा एक कार्यकर्ता आहे आणि मी बंटीसाहेबांचा जो कार्यकर्ता झालो ते त्यांची काम करण्याची पद्धत व त्यांची जनतेबद्दल असणारी तळमळ व अतिशय परिश्रम करून कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करून ती गोष्ट नागरिकांसाठी पूर्ण करणे हे साहेबांचे एक जे स्वभाव बघितला त्या स्वभावापासून प्रेरित होऊन मलाही समाजसेवेचं व्रत लागले व साहेबांच्या पाठोपाठ आम्हाला जे जे काही शक्य होतंय ते आम्ही त्यांच्या सोबत करत गेलो आहे. साहेबांनी जेव्हा जेव्हा जी जबाबदारी आमच्यावर सोपवली ती आम्ही पार पाडली. आज कोविडमध्ये महापुराच्या वेळेला साहेबांनी जी ताकद लावली सर्व समाजासाठी त्या ताकदीचा एक छोटासा घटक म्हणून आम्हीसुद्धा काम केलेलं आहे आणि असंच साहेबांनी प्रत्येक वेळेला आमच्यावर कोणतीही कोणतीही जबाबदारी सोपवतील ते आम्ही यशस्वीरित्या पार पाडू. साहेबांनी अतिशय मी छोटासा कार्यकर्ता असल्यापासून माझ्या मंडळाला आम्हाला इतकं बळ दिलं आहे की त्याच्या आमच्या 10-30 बळ तयार झालं साहेब आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळं. बंटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे अशा पद्धतीचे फलक आम्ही काढले आहेत. हे सर्व फलक आम्ही आमच्या परिसरामध्ये अपार्टमेंट्स, महत्त्वाची गर्दीची ठिकाणं, शाळा ज्या ठिकाणी काही शिकवणे वगैरे घेतले जातात त्या सर्व ठिकाणी आम्ही हे लावण्यात येणार आहे. स्टिकरचे अनावरण आम्ही आज सतीश उर्फ बंटी पाटील साहेबांच्या हस्ते करून आम्ही या परिसरामध्ये सर्व ठिकाणी ही गोष्ट लावणार आहे. हे जनजागृती झाल्याने पेशंट कमी होण्यास मोठ्या प्रमाणात सहकार्य होईल तसं आमचं ठरलं आहे. ही टोपी पांढऱ्या कलरची रंगाची आम्ही बंटीसाहेबांच्या वाढदिवसा दिवशी 10,000 टोप्या वाटल्या होत्या. तसेच प्लॅस्टिकला फाटा देण्याकरता आम्ही एक वर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कापडी पिशव्या दिलेल्या आहेत. आता या कोविडच्या परिस्थितीमध्ये साहेबांनी जो संदेश घालून दिला आहे, मी मास्क वापरतो, तुम्ही मास्क वापरा, या संदेशाचं पालन करण्याकरिता आम्ही आज मास्क घालतो व परिसरातील नागरिकांना माझी विनंती राहील, तुम्ही सर्वांनी मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा व सर्वांना सुरक्षिततेचा संदेश देत राहा एकमेकांना. एकमेकास काही अडचण आल्यास तर एकमेकास मदत करण्यास पुढे यावं. लोकांनी उपचाराकरता काही भीती वगैरे न बाळगता लस घेऊन आपापल्या कुटुंबांना सुरक्षित करावं.